भाजप प्रवेशाच्या वेटिंगवर खडसेंनी एक मोठं विधान केलंय. महाविकास आघाडीचं सरकार यावं असं वाटतं असं खडसे म्हणाले. फोडाफोडीचं राजकारण सूडभावनेनं असाही यावेळेस खडसेंनी आरोप केलेला आहे. फोडाफोडीचं राजकारण हे सूडभावनेनं होत आहे असं खडसे म्हणत आहेत. तुम्ही मला असं सांगितलं की महाविकास आघाडीचं सरकार यावं असं मला वारंवार वाटतं, ते यासाठी की मागच्या एक काही दिवसातला काही महिन्यातला अनुभव काही फार चांगला वाटत नाही महायुतीचा. जे काही या ठिकाणी चाललेलं आहे, फोडाफोडीचं राजकारण आहे, तोडाफोडीचं राजकारण आहे, सूडभावनेनं एकमेकांवर ईडीची कार्यवाही होते, कुणावर अँटी करप्शनची कार्य होते, म्हणजे आपल्या याच्यामधलं उट्टं काढण्याचे जे प्रकार चालत आहेत ते कुठंतरी थांबले पाहिजेत. जनतेच्या हिताचे काम होत नाही. तुम्ही 46,000 कोटी रुपयाच्या लाडकी बहीण योजना आणतात, स्वागतार्ह आहे. भाजप प्रवेशाच्या वेटिंगवर खडसेंनी एक मोठं विधान केलंय. महाविकास आघाडीचं सरकार यावं असं वाटतं असं खडसे म्हणाले. फोडाफोडीचं राजकारण सूडभावनेनं असाही यावेळेस खडसेंनी आरोप केलेला आहे. फोडाफोडीचं राजकारण हे सूडभावनेनं होत आहे असं खडसे म्हणत आहेत. तुम्ही मला असं सांगितलं की महाविकास आघाडीचं सरकार यावं असं मला वारंवार वाटतं, ते यासाठी की मागच्या एक काही दिवसातला काही महिन्यातला अनुभव काही फार चांगला वाटत नाही महायुतीचा. जे काही या ठिकाणी चाललेलं आहे, फोडाफोडीचं राजकारण आहे, तोडाफोडीचं राजकारण आहे, सूडभावनेनं एकमेकांवर ईडीची कार्यवाही होते, कुणावर अँटी करप्शनचे कार्य होते, म्हणजे आपल्या याच्यामधलं उट्टं काढण्याचे जे प्रकार चालत आहेत ते कुठंतरी थांबले पाहिजेत. जनतेच्या हिताचे काम होत नाही. तुम्ही 46,000 कोटी रुपयाच्या लाडकी बहीण योजना आणतात, स्वागतार्ह आहे.